कोल्हापुरातील पूरग्रस्तांना राज्याच्या अन्य भागातून मदत येऊ लागली आहे। आज मुंबईच्या चिंतामणी फाउंडेशनने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं। कोल्हापूर शहरातील पंचगंगा तालीम परिसर, बापट कॅम्प, सुतारमळा, लक्षतीर्थ वसाहत, दसरा चौक इथल्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं लागलं होतं। पुराचं पाणी घरात शिरल्यानं अनेक कुटुंबाकडील अन्नधान्य, प्रापंचिक साहित्य वाहून गेलं। या पूरग्रस्तांना स्थानिक व्यक्ती आणि संस्थांबरोबरच अन्य शहरांमधील दानशूरांकडूनही मदत मिळू लागली आहे। मुंबईच्या चिंतामणी फाउंडेशनने शहरातील सुमारे 250 पूरग्रस्त कुटुंबांना प्रापंचिक साहित्य उपलब्ध करून दिलंय। दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ इथं या मदतीचं वाटप करण्यात आलं। यावेळी मुंबई गणेशोत्सव टीमचे अनिकेत पाटील, अनिल पाटील, कोल्हापूर टीमचे सोहम कुऱ्हाडे, साहिल भाट, अभिलाष चव्हाण, मुबीन मुश्रीफ, रोहित गवंडी, अनिल जाधव, वैष्णवी स्वामी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते।